नमस्कार, हॅलो, तुम्ही सगळे पाहताय श्यामसुंदर माने इन्स्पायरिंग यू हा यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज मी पवित्र पोर्टलबद्दल एक आणखी एक अपडेट आपल्यासमोर ठेवतोय. मित्रांनो, याच्यापूर्वी मी पवित्र पोर्टल संदर्भात 2 व्हिडिओ बनवलेले आहेत आणि हा माझा पवित्र पोर्टल संदर्भातला 3रा व्हिडिओ आहे. याची एक पूर्ण प्लेलिस्ट आहे, तुम्ही तिन्ही व्हिडिओ बॅक टू बॅक पाहू शकता. हा व्हिडिओ मी खास एक शिक्षक या नात्याने, माझे जे ज्युनियर शिक्षक आहेत जे या पेशामध्ये येत आहेत, त्यांच्यासाठी बनवतोय. सो मला अतिशय आनंद होतो की मला जे काही माहिती मिळते, अपडेट होत आहे, ते मी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवत आहे. याच्या आधीच एक व्हिडिओ मी बनवलेला होता, त्यामध्ये मी असं म्हणालो होतो की एखाद्या वेळेस पवित्र पोर्टलच्या ज्या रिक्रुटमेंट आहेत, जी भरती प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये मुलाखती होण्याची शक्यता आहे. कारण ते प्रकरण थोडंसं कोर्टात आहे, कोर्टात जातेच संस्थाचालक त्याची मागणी करतायत, मुलाखत घ्या अशी मागणी करतायत. आता सगळ्याला उघड उघड कळतंय की मुलाखतीची मागणी करणे म्हणजे थोडंफार सेटलमेंटसाठी थोडासा स्कोप निर्माण करणे, हा प्रकार तर जगजाहीर आहे. पण तरीसुद्धा मला या मराठवाडा शिक्षक संघाचं अभिनंदन करावंसं वाटेल आणि मी आपल्या सर्वांना जे काही व्हिडिओ पाहतात त्यांनाही सांगतो की तुम्ही मला कमेंटमध्ये टाका की नो इंटरव्ह्यूज असं कमेंट करा, जेणेकरून हा व्हिडिओ महाराष्ट्रभर पोहोचेल आणि सर्वांना कळेल की खरंच पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती ही फेअर व्हायला हवी आणि त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू घेण्यासाठी स्कोप असू नये. मी म्हणतो की तुम्ही व्हिडिओ पाहून फक्त ते कोणी काम करत नाही आपल्यासाठी असं न म्हणता हा व्हिडिओ शेअर करा. शिवाय तुम्ही व्हॉट्सअपच्या ग्रुपमधून किंवा जिथे तुम्हाला काही सरकारी लोक आहेत, म्हणजे मुख्यमंत्री आहे, मंत्री आहेत, किंवा काही तुमच्या कॉन्टॅक्ट्समधले लोक आहेत, त्यांच्यामार्फत सरकारपर्यंत आपल्याला मेसेज जायला हवा की पवित्र पोर्टलची भरती ही फेअर व्हायला हवी आणि त्याच्यात कुठल्याही इंटरव्ह्यूची प्रक्रिया नसावी. आज मी तुमच्यासोबत एक लोकमतला आलेली बातमी शेअर करतोय. ही बातमी आहे मराठवाडा शिक्षक संघ याची. याच्यात झालं आहे काय बघा, की हे जे मराठवाडा शिक्षक संघ आहे यांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेतली. मी माझ्यातर्फे व सर्व शिक्षक बांधवांतर्फे किंवा आपले जे भावी शिक्षक होणार आहेत त्यातर्फे या व्यक्तिमत्वाचा अभिनंदन करतो. व्ही जी पवार सरचिटणीस आहेत मराठवाडा शिक्षक संघाचे, यांनी मुख्यमंत्र्याला निवेदन दिले आहे की तुम्ही पवित्र पोर्टलमध्ये जी शिक्षकांच्या ज्या भरती होणार आहेत त्याच्यामध्ये मुलाखती घेऊ नका, खरं तर मुलाखती घ्या, असंही आणखी आलेलं नाही कायदेशीरपणे न्यायालयातून वगैरे. पण तरीही ही जी हवा चालली आहे, त्या ही जी चर्चा चालली आहे, त्या चर्चेला थोडंसं थांबवण्याचं काम करण्यासाठी या मराठवाडा शिक्षक संघाचे जे सरचिटणीस आहेत व्ही जी पवार, त्यांनी थेट मुख्यमंत्र्याला निवेदन दिले. आणि त्यात त्यांनी काय निवेदनात नेमकं काय म्हणलं की शिक्षकांची भरती ही पवित्र पोर्टल व गुणवत्तेच्या माध्यमातूनच करा, त्यांची मुलाखत घेऊ नये, असं त्यांनी मुख्यमंत्र्याच्या कानावर घातले. शिवाय याच्यामध्ये त्यांनी काही मुद्दे मांडलेत, जसं की मुलाखत जर घेतली तर कॅन्डिडेट म्हणजे जो उमेदवार आहे त्याची ओळख उघड होईल, एक. दुसरं, तो कोणत्या धर्माचा आहे हे उघड होईल. 3, वंश हे कळेल, जात कळेल, प्रदेश कळेल. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जो परिणाम आहे ती जी पारदर्शी व फेअर भरती होण्याचा जो उद्देश आहे पवित्र पोर्टलचा, तो पूर्ण उद्देशच फेल होईल, त्या पूर्ण उद्देशालाच अपयश येईल, अशी यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली. आणि यांनी अगदी निक्षून सांगितलं आहे मराठवाडा शिक्षक संघाकडून की पवित्र पोर्टलमधूनच भरती करा व त्याच्यामध्ये मुलाखत घेण्याचा क्लॉज ठेवू नका. तर नक्कीच निश्चितपणे सरकार दरबारी ही गोष्ट हळूहळू पोचते आणि मला वाटतं की नक्कीच सकारात्मक पाऊल आहे मराठवाडा शिक्षक संघाचं. त्याचबरोबर यांनी असंही म्हणलं आहे त्या निवेदनात की मुलाखतीमध्ये मुलाखत घेणारा ठरवतो की काय प्रश्न विचारायचे आणि त्याची उत्तरं जे आहेत ते मुलाखतकारालाच माहीत असतात की त्याची उत्तरं काय बरोबर असावी. शिवाय मुलाखतीचा जो तपशील असतो, म्हणजे मुलाखतीत नेमके कोणते प्रश्न विचारले, किती प्रश्न विचारले, त्याची किती उत्तरं बरोबर आली, किती चुकीची आली, याची पडताळणी करता येत नाही. व अन्याय जर झाला तर याच्याविरुद्ध दादही मागता येत नाही. ही बऱ्यापैकी गोष्ट खरी आहे की जर मुलाखत झाली तर त्यात नेमके तुम्ही किती उत्तरं दिली, किती बरोबर, किती चुकीची, तुमचा स्कोरिंग काय, आणि त्याचं जे त्याला जे चॅलेंज करता येत नाही कारण त्याचं कुठलंही रेकॉर्ड नसतं, त्याची पडताळणी करता येत नाही. म्हणून यांनी सरळ अशी मागणी केली की
विचारसुद्धा करू नका की पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती करताना मुलाखत घेतली जाईल. सो निश्चितपणे हा एक चांगली इनिशिएटिव्ह आहे. आपण या सरचिटणीस जे आहेत विजय पवार मराठवाडा शिक्षक संघाचे त्यांचं अभिनंदन करूया. त्यांनी आपली बाजू मांडून थेट मुख्यमंत्र्यापर्यंत त्यांनी निवेदन दिले आणि ही हे अपडेट मी शेअर करतो तुम्हाला लोकमतच्या न्यूजपेपरच्या माध्यमातून. 14 सप्टेंबर 2018 म्हणजे शुक्रवार 14 सप्टेंबर 2018 ची बातमी आहे ही लोकमतची. सो मला वाटलं की सर्वांच्या पर्यंत ही हा जो पवित्र पोर्टलचा अपडेट आहे तो पोहोचला पाहिजे. शिवाय माझी आपल्याला एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा. त्याशिवाय मुलाखत होवो न होवो तुम्ही स्वतःला घडवा, चांगल्या तयारी करा, इंग्रजी शिका, व्यक्तिमत्व विकास करा, सॉफ्ट स्किल शिका आणि या सर्वांसाठी माझं यूट्यूब चॅनल आहेच. सो मी श्याम सर आपला निरोप घेतोय. विश यू ऑल द बेस्ट.